ऑपरेशन लोटस म्हणजे नेमकं काय? एका वाक्यात सांगायचं झालं तर भाजपचा सत्ता पलटवण्याचा प्लॅन, आणि शरद पवारांच्या शब्दात सांगायचं झालं तर ऑपरेशन लोटसचा अर्थ म्हणजे सरळ सरळ केंद्रातल्या यंत्रणेचा पुरेपूर वापर करून लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला दुबळं करणं. पण हे इतकं साधं सरळ आणि सोपं नाहीये. आपल्याला ऑपरेशन लोटस समजून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. गोष्ट आहे 2004 ची. तेव्हा कर्नाटकात काँग्रेसचे नेते धरमसिंग यांचं सरकार होतं. कर्नाटक विधानसभेत एकूण 224 जागा होत्या. 2004 निवडणुकीत भाजपला 79 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 65 आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला 58 जागा मिळाल्या होत्या. त्रिशंकू अवस्थेतील निकालानंतर काँग्रेसने आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने लगेच आपली युती केली आणि भाजपला आपल्या बाजूलाही फिरकू दिलं नाही. पुढे धरमसिंग हे मुख्यमंत्री झाले, पण अगदी 20 महिने हे सरकार चाललं. पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा कुमार स्वामीने काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि भाजपला पाठिंबा दिला. अशा प्रकारे भाजपचे ऑपरेशन लोटस हे पहिल्यांदा यशस्वी झालं. 2018 पुन्हा कर्नाटकातील राजकीय परिस्थिती पेचाची ठरली आणि अशातच भाजपने डाव साधत ऑपरेशन लोटसची पुनरावृत्ती केली. 2008 कर्नाटक मधील ऑपरेशन लोटसचा फॉर्म्युला भाजपने नंतर आसाम आणि बिहार मध्ये देखील वापरला. यानंतरचं अगदी ताजं ऑपरेशन लोटस म्हणजे मध्य प्रदेशातलं. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सारख्या एका तरुण नेत्याला भाजपने फोडलं. त्यांच्या सोबतच्या आमदारांना देखील पक्षात घेतलं. आमदारांना राजीनामा द्यायला सांगितला आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं. पंतप्रधान मोदींनी ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर केलं, अगदी त्याच दिवशी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. 5 बहुमत सिद्ध झालं आणि 8 लॉकडाऊन लागलं. कदाचित मोदी याच ऑपरेशन लोटसच्या परिणामांची वाट बघत असावेत. आता चर्चा होते ती म्हणजे महाराष्ट्रातल्या ऑपरेशन लोटसची. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंडाळी केली. शिंदेच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट सध्या सुरत मधील हॉटेल मेरिडियन मध्ये थांबलेत. त्यामुळे शिंदे आता भाजपच्या गळाला लागणार का? भाजपचे नेते वारंवार उल्लेख करत असल्याप्रमाणे ऑपरेशन लोटस हे महाराष्ट्रातही सक्सेसफुल होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. तूर्तास या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या टीओडी मराठीला सर्व सोशल मीडिया साईट्सवर नक्की फॉलो करा.